चॅनलमध्ये 21 जून हा दिवस आपण जागतिक योगा दिन म्हणून सेलिब्रेट करतो. गेले 5 वर्ष हा दिवस आपण योगा दिन म्हणून सेलिब्रेट करतोय आणि त्यानिमित्त आज आपण गप्पा मारणार आहोत डॉक्टर विजया कदम यांच्याबरोबर. त्या स्वतः डॉक्टर आहेत, त्याशिवाय त्या आहार तज्ञ आणि गेले कित्येक वर्ष योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जागतिक योग दिनाबद्दलची माहिती. योग दिन किंवा जागतिक योग दिन हा 21 जूनला साजरा केला जातो. हा आपले जे पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 2014 साली संयुक्त सभेमध्ये हा विषय मांडला आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल. आणि 2015 सालापासून आपण जवळपास आतापर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतोय. आपला जो योगाची आहे ही पुरातन शास्त्र आहे आपल्या भारतामधलं, ते जगाला संपूर्ण कळावं हा उद्देश त्याच्या मागचा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती योग सगळ्या लेवलपर्यंत पोहोचवावा हा महत्वाचा भाग आहे. आणि 21 जूनच हा दिवस का निवडला, तर 21 जून यामध्ये जे पृथ्वीवरती स्थित्यंतर होत असतात म्हणजे दक्षिणायण संपून उत्तरायण येत असतं, तर हा 21 जूनला दक्षिणायण संपून उत्तरायण होतो. आणि त्याचबरोबर हा दिवस मोठा दिवस असतो, वर्षभरातला सगळ्यात जो मोठा दिवस असतो तो 21 जून असतो. आणि आपलं योगाचा अभ्यास जेव्हा करतो तेव्हा आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हा ही महत्वाची धारणा आपली त्याच्या मागे असते. म्हणून हा 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातोय. आता आपण पूर्वसंध्येला भेटत आहोत, आपण जागतिक योग दिन साजरा करणार आहोत. तर सगळ्यांना मी जागतिक दिनाच्या शुभेच्छा देते. सध्या मॅडम COVID-19 त्यामुळे सगळेजण घाबरलेले आहेत, दहशतीचं वातावरण आहे, तर अशा कंडिशनला योगाचं महत्व काय किंवा योगा त्यामध्ये काय त्याचं भूमिका आहे योगाची? नक्कीच, COVID-19 हा आजार आपल्याला December 2019 सालापासून सुरू झालाय जवळपास. आणि हा पॅन्डेमिक म्हणजे महामारी आपण त्याला म्हणतो की सगळ्या जगभरात तो पसरलेला आहे. ह्याने एक शारीरिक तर व्याधी आहेच ती, तुम्हाला जर आधीची काही शारीरिक व्याधी असेल तर कोविडमुळे आणखीन तुमची आपण बघतोय तर मृत्यूदर पूर्ण जगभरामध्ये 3-4% जातोय COVID-19. ह्याला अजून आपल्याला कुठली लस किंवा औषध असं सापडलेलं नाही. ज्यांची प्रतिकार शक्ती चांगली आहे ते त्यातनं दगावून किंवा बाहेर पडतात. तर COVID-19 ह्याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्य पण हरवत चाललंय. आपण खूप नकारात्मक विचाराकडं किंवा ह्या दृष्टीनं आपण विचार करतोय, तर ह्याच्यासाठी नक्कीच आपल्याला सकारात्मक विचारांकडं किंवा आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला नक्कीच योगा आपल्या इथे उपयोगी पडताना. मग योगाचे फायदे तुम्ही काय सांगू शकता? आत्ताच्या ह्या काळामध्ये नक्कीच आहे, म्हणजे आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी आपल्याला आसनांची उपाययोजना केली आहे. म्हणजे आपण आपलं शरीर जर मजबूत असेल, भक्कम असेल, स्ट्रेंथ असेल त्याच्यामध्ये, तर आपण काही काम करू शकतो. हा महत्वाचा त्याच्यामधनं आपल्याला आसन, म्हणजे आत्ता हल्ली अशी फॅशन झाली की योग म्हणजे काय की आसनं वेगवेगळी करणं, तर तो योग नाही आहे. तर योग ही एक जीवनशैली आहे की जी 24 तास तुम्ही अंगीकारली पाहिजे. फायदे आपण शारीरिक दृष्टी बघतोच, पण आत्ताची जी काळाची गरज आहे की मानसिकता खूप डिप्रेशन मध्ये फ्रस्ट्रेशन मध्ये लोक जायला लागले, तर त्याच्यासाठी पण खूप आपल्याला सकारात्मक विचारता, पॉझिटिव्हिटी, सजगता ह्या गोष्टी आपल्याला त्यातनं मिळून जाणार आहेत. हा म्हणजे शारीरिक प्लस मानसिक हा दृष्टिकोन आपल्याला बदलायला खूप मदतीचं पडणार आहे. किंवा प्राणायाम हा जो आहे, आता कोविड हा आजार जो आहे तो फुफ्फुसांशी निगडित आहे किंवा लंग्सशी निगडित आहे, तर तिथं प्राणायाम खूप खूप उपयोगी पडतं. काही शुद्धी क्रिया आहेत कपालभाती सारख्या, त्या खूप उपयोगी पडताना आपल्याला ह्या आजारांमध्ये दिसतात. इतरही फायदे भरपूर आहेत योगाचे, पण ह्या आत्ता पार्श्वभूमीवर कोविडच्या, तर तुम्ही नक्कीच 21 जून हा आपण साजरा करणार आहे आंतरराष्ट्रीय योग दिन, तर ती त्या दिवसापासून तुमची सुरुवात व्हावी हा त्याच्या मागचा महत्वाचा उद्देश आहे. बाय प्रोफेशन तुम्ही डॉक्टर आहात, तर तुम्हाला योगाची आवड कशी निर्माण झाली आणि तुम्ही योग शिक्षक या प्रोफेशनकडे कशा वळला? आपण जे आपलं दैनंदिन आहे म्हणजे लग्न किंवा मग आपलं डिलिव्हरी होणे, त्याच्यानंतरची स्थित्यंतर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात. एक माझी डिलिव्हरी झाल्यानंतर वजन वाढलं होतं माझं, ते कमी करण्यासाठी मला योगाचा खूप खूप फायदा झाला. आणि मग मी त्याची गोडी आणि आवड निर्माण झाली म्हणून मग मी ह्या योगशास्त्राकडे वळाले. मग योग शिक्षिकेचा कोर्स पूर्ण केला आणि आता जवळपास 10 वर्ष झाली मी योग वर्ग नियमितपणे घेते आणि इतरांनाही त्याचा फायदा खूप होताना दिसतो. योगाचे क्लासेस घेतात तर नेहमीच तुम्हाला चांगला फायदा होतो असा फीडबॅक मिळत असेल, तर असा कुठला फीडबॅक आहे का जो कायम तुमच्या लक्षात राहील? आत्ताची जी जीवनशैली आहे म्हणजे तुमची आजची गतिमानता जी आहे किंवा बैठक काम आहे, म्हणजे हल्लीच्या लेडीज सुद्धा ना जॉब करणार आहेत म्हणजे मल्टीटास्किंग होते त्यांच्यामुळे,
तो स्ट्रेस खूप असतो किंवा धकाधकीचं जीवन आहे, स्पर्धा आहे, ह्या गोष्टींमुळे एक मानसिक ताण किंवा मानसिक थकवा येत असतो. शारीरिक कष्ट त्या मानाने कमी पण मानसिक थकवा जास्त असतो. मग त्याच्यामुळे इथे योगाची आपल्याला गरज पडते. तर ह्याचे फायदे त्यांना भरपूर फायदा म्हणजे लेडीज मला असं म्हणतात की आता आम्ही एवढं दिवसभर काम करतो, घरातलंही काम करतो, प्लस आम्ही ऑफिस मधलं काम करतो, मग आम्ही योगा केला तर थकणार नाही का? पण नक्कीच नाही, कारण का ह्याचा अनुभव त्यांनी घेतला. त्यांना सुरुवातीला अशी भीती वाटत होती की आपण थकून जाऊ, दमून जाऊ. जेव्हा त्यांनी सकाळच्या वेळेला एक तास योगा करायला सुरुवात केली, प्राणायाम असू देत, ध्यान असू देत, बाकीच्या योगासनं असू देत, सूर्यनमस्कार असू देत, हे केल्यानंतर दिवसभर त्यांचा स्टॅमिना खूप वाढला, दिवसभर फ्रेश उत्साही वाटायला लागला. आणि महत्वाचं म्हणजे मन प्रसन्न आणि आनंदी व्हायला लागला. हा खूप महत्वाचा योगाचा तुम्हाला फायदा म्हणून दिसतो आपल्याला इथं. तर अशा दिशेने त्या असं म्हणतात की आता आम्ही रात्री 10 वाजता सुद्धा एवढं ऍक्टिव्ह राहतो की कुठलंही काम जरी पडलं तरी आम्हाला त्याचं टेन्शन येत नाही किंवा स्ट्रेस घेतला जात नाही. मग ही ताणरहित अवस्था म्हणजे आपण तणावासाठी कधी कधी योग निद्राचा आपण वापर करतो किंवा काही प्राणायाम आहे, ध्यान आहे, ह्याच्यामध्ये आपल्या मनावरचे ताण कुठेतरी काढले जातात. तर ह्याचा फायदा आपल्याला मिळून जातो. हे असे बरेच फायदे आहेत. शारीरिक वजन कमी करण्यासाठी बरेच जण लोक माझ्याकडे येत असतात, कधी कधी वजन वाढवण्यासाठी सुद्धा येत असतात. त्याचबरोबर काही व्याधी म्हणजे आताची बैठी जीवनशैली म्हणून डायबिटीस असेल किंवा कुणाला लंग्सचा त्रास, कुणाला दमा असेल, हा सीओपीडी सारखे आजार असतील. त्याचबरोबर लेडीज मध्ये आता पीसीओडी किंवा पिरियडचे प्रॉब्लेम्स खूप यायला लागले, हा एक प्रॉब्लेम राहतो बऱ्यापैकी. तर ह्या कारणांसाठी सुद्धा खूप जण येत आहेत. आणि बरेच जण मन शांत नाही म्हणून सुद्धा येणार आहे, म्हणजे चंचल मन आहे किंवा रागावर कंट्रोल नाहीये. आपल्या रागावरती कंट्रोल येण्यासाठी ह्याचाही त्यांना खूप फायदा होता ना दिसत. सध्या कोविडच्या काळामध्ये प्रत्यक्ष क्लासेस होऊ शकत नाहीये, तुम्ही ऑनलाईन क्लासेस पण घेता, शिवाय युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत, साधकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करता, तर तो एक्सपिरियन्स तुमचा कसा आहे? हा, ही आत्ताची जी लॉकडाऊनची फेज आहे त्याची खरं तर आणखी एक संधी म्हणून मी त्याचा वापर केला. कधी असं मागच्या वर्षीपर्यंत विचारच केला नव्हता की आपण ऑनलाईन घेऊ शकतो, म्हणजे काही गोष्टी समोरासमोर बसून आपण शिकवू शकतो. पण आता परिस्थिती अशी आहे की आपण साधकांना बोलू नाही शकत आहे, हा लॉकडाऊनचा पिरियड आहे. तर मग ऑनलाईनच्या माध्यमातून खूप छान पैकी एक्सपिरियन्स मला मिळाला. माझे साधक फक्त मी आता साताऱ्यापुरचे होते, तर आता असं न राहता पूर्ण मुंबई, पुणे, त्याच्यानंतर हुबळी ह्या ठिकाणहून सुद्धा साधक माझ्याकडे आता ऑनलाईन क्लाससाठी येत आहेत. अमेरिकेमध्ये सुद्धा येत आहेत. म्हणजे हा एक अनुभव मला शेअर करावा असा वाटतो की आपण इथं बसून आपण जगापर्यंत पोहोचू शकतो, हे टेक्नॉलॉजीचा आत्ताचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. आणि युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा मी आता ह्या वर्षी इंटरेस्ट घेतला. हा जो पिरियड होता लॉकडाऊनचा त्याच्यामध्ये मी बरेचसे लोकांसाठीचे व्हिडिओ केले, बेली फॅट रिडक्शन असेल, सूर्यनमस्कार असतील, की त्यांनी घरी बसून सुद्धा त्यांना तो करता यावा, ह्याच्यासाठी त्यांना नक्कीच फायदा होईल. जर तुम्ही माझं चॅनल बघितलं नसेल तर नक्कीच बघा, ग्रोईंग यंगस्टर नावानं माझं चॅनल आहे. आपल्या मित्रमैत्रिणींनी योगा का करावा याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आत्ताचं तर आहे ताणतणावाचं कारण, त्याच्यासाठी तर आहेच आहे. म्हणजे मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्हाला त्यातनं मिळून जाईल, एक सकारात्मक दृष्टिकोन तुमचा बदलून जाईल, जी भीती आहे ती निघून जायला मदत होईल. कारण का जो वातावरण आहे बाहेरचं, म्हणजे माणूस साशक्ततेनेच बाहेर पडतोय की ह्याला आहे की काय, त्याला एक बघण्याचा दृष्टिकोन, माणूस टू माणूस, म्हणजे आपण एक सोशल जेव्हा जगामध्ये वावरतोय तेव्हा भीतीच्या नजरेनं किंवा दडपणाखाली घरच्या नाल्या तर माझ्या पसरेल की काय, ही एक भीती त्यांच्याकडे बाळगू नये. तर योगा इथे आपल्याला खूप छान पैकी शारीरिक माझं श्वास आहे मेंटेन करून, त्याचबरोबर ध्यान त्याने जर केलं की एक पॉझिटिव्ह विचार घेऊन केलं की सगळं वातावरण निवळतंय आणि सगळ्या पूर्ण जगामध्ये हे पूर्ण निघून जाते ही महामारी, आणि एक वैश्विक शांतता प्रस्थापित व्हावी ह्याच्यासाठी एक रात्री झोपताना एक 2 मिनिटाचं मेडिटेशन केलं तरी ही व्हायब्रेशन पूर्ण जगाभरामध्ये पसरणार आहेत. तर त्यांनी तो पण दृष्टिकोन तिथं बाळगावा ह्याचा एक मित्रमैत्रिणींना सल्ला राहील. नुसतं एक तास तुम्ही योगा करून चालणार नाही, तर दिवसभरातले 24 तास तुम्ही त्याचं अनुकरण केलं पाहिजे. पतंजली ऋषीने जो योगा सांगितलाय अष्टांग योगा, हा खरोखर आपल्या जीवनशैलीला खूप उपयोगी पडणार आहे. त्यांनी यम नियम सांगितलेले, जे समाजात वावरतानाचे नियमन सांगितले, रेग्युलॅरिटी कशी असावी, नियम म्हणजे काय की स्वतःमध्ये काही बदल करावेत ह्याच्यासाठी नियम सांगितले. त्याच्या पुढे जाऊन आसनांची उपाययोजना केलेली आहे की तुमचं शरीर सुदृढ राहावं, बळकट राहावं, स्ट्रेंथ राहावी, इम्युनिटी प्रतिकार शक्ती वाढवावी, ह्याच्यासाठी आसनांची उपाययोजना. तुमचं नर्व्हस सिस्टीम सुद्धा बॅलन्स होतं, तुमचं सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टीम जे आहे ते
ते जर बॅलन्स झालं तर तुमचं शरीर प्रतिकार शक्ती डेव्हलप होती. हा आताच्या काळात तर उपयोगी आहेच आहे. म्हणजे शरीर सुदृढ असेल तर आपल्याला कुठलाही व्याधी होणार नाहीये. हा तर मुख्य फायदा आहे. त्याच्या पुढची पायरी सांगितली प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय? श्वसनाचा आयाम म्हटलं जातं किंवा आपण श्वसन संस्थेवर आपल्या इच्छेनुसार कंट्रोल करतो. हा तर त्याचाही फायदा आपल्याला मनावरती नियमन करण्यासाठी खूप उपयोग होतो. पुढची पायरी सांगितली प्रत्याहार. हा झाला बहिरंग योग, म्हणजे की आपल्या शारीरिक दृष्टिकोनातनं अंतरंग योगाकडे जाण्यासाठी, म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसाठी हा मधला जो आहे जो प्रत्याहार आहे, म्हणजे आपले बाहेरच्या गोष्टींकडून लक्ष केंद्रित करून आपल्या आतमध्ये कन्व्हर्ट करणं, त्याला इंट्रो करणं. तर ह्याच्यामध्ये योग निद्रा पण येते की बाहेरच्या जगापासून आपण आपल्या अंतर्मनाकडे ओढले जातो. तर त्याच्यासाठी तो प्रत्याहार सांगितलाय. त्याच्या पुढचं धारणा, ध्यान आणि समाधी ही अंतरंग योग किंवा आध्यात्मिक तुमची उन्नती व्हावी याच्यासाठी सांगितलंय. मेडिटेशन तर आपल्याला आता रोजही करता येईल. माझ्या मित्रमैत्रिणींना बघा, आपण विचार काय करतो, कोविडचा विचार मनात घेऊन बाहेर पडतोय. तर तसा विचार न करता तो समोरचाही सुदृढ आहे आणि मीही सुदृढ आहे हा जर विचार मेडिटेशन, म्हणजे काय, तुम्ही आत्ता जो काही विचार करताय आत्ताच्या ह्या काळामध्ये जगण्यासाठी तुम्हाला योग उपयोगी पडतो. पूर्वी काय, भूतमध्ये आपण भूत किंवा भविष्याचा विचार करतो आणि चिंताग्रस्त होतोय. हे न होता आपण वर्तमानामध्ये कसं आनंदी राहू, प्रसन्न राहू, हे खूप महत्वाचं आहे. तर हा मेसेज तुम्हाला योगा खूप छान पैकी देईल. ती सजगता, तो सचेतनता तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायला मदत होते. सुप्त जागृती, सुप्त मनामध्ये काही भीती असेल तर त्याही जायला तुम्हाला मदत होते. आणि तुमची इम्युनिटी, तर तुम्हाला हा बेनिफिट आत्ताच्या हा पार्श्वभूमीवर तर मिळणारच आहे. तर तुम्ही 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार, तर आपण निश्चित सुरुवात करूया. आपण त्या गोष्टी जे करत नाहीयेत तर त्यांनी नक्की सुरुवात करायला पाहिजे, आणि जे करत आहेत तर त्यांनी सातत्य ठेवलं पाहिजे, ही त्याची भूमिका असते. खूपच छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. आजच्या या कोविडच्या महामारीमध्ये ही माहिती नक्कीच आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायला भाग पाडणारी आहे. आपण नक्की हे सगळं अंमलबजावणी करणार आहोत, नव्याने सुरुवात करणार आहोत. जर कोणी करत नसेल तर नक्की करा, आणि करत असतील त्यांनी कंटिन्यू करा. आज तुम्ही इथे आम्हाला छान माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद.